प्रांताध्यक्ष किंवा संघटनेचा पदाधिकारी त्या काळामध्ये झालो नसलो तरी तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे की संघटनेचं काम कोण करत होतं. जयंत पाटलांनी तिथल्या एका चेंबरमध्ये नेलं आणि खूप त्यांना समजून सांगितलं असं करू नका की एक वर्ष मी अध्यक्ष राहतो, एक वर्षाने तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा, बरोबर ना, आणि संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. ते प्रकाश शर्मांनी ऐकलं. कारण जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खातं काय साधं सुधं खातं नाही, परंतु ते असंच पुढं ढकलत ढकलत अजून चाललेलंच आहे. मी अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतोय, त्यावेळेस मला देखील 2004 जे काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं ते पहिल्यांदाच कळलं. एक गोष्ट खरी आहे, एकेकाळी पूर्वीचा जनसंघ नंतर भाजप ह्या पक्षाच्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळं बोललं जायचं, बाबा जातीयवादी आहे, ठराविकांचाच विचार करतात, आणि अशा पद्धतीनं आपण नेहमी भाजप आणि शिवसेनेपासून बऱ्यापैकी अंतर ठेवून काम करत होतो. पुरोगामी विचारांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस भूमिका घेतली गेली किंवा डाव्यांनी पण भूमिका मांडली गेली त्यावेळेस नेहमी असं होत होतं. हा सुरुवातीचा काळ, आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत, आता काळ बदललेला आहे. काळानुरूप साधारण लोकांच्या काय भावना आहे, काय कल्पना आहे, काय अपेक्षा आहे, काय त्यांची पूर्तता केली पाहिजे हा प्रयत्न तर सगळेच करतात. वाजपेयी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान झाले, अटल बिहारी वाजपेयी साहेब, त्यावेळेस एनडीएचे ते प्रमुख होते. अनेक पक्ष त्या संघटने त्यांच्याबरोबर काम करत होते, परंतु तेव्हापासून अनेकांनी, ज्याचा उल्लेख मगाशी भुजबळ साहेबांनी केला, अनेकांनी आज जरी ते स्वतःला सेक्युलर समजत असले तरी आपणही सेक्युलर, आपण आपली विचारधारा सोडलेली नाही, त्याचा उल्लेख सगळ्यांनी केला. मी माझ्या विशेषतः या शिबिराच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो, अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो की मागं देखील शिवसेनेला अल्पसंख्याक समाज फार दूरचा मानायचा, मला चांगलं माहिती, कारण आम्ही आज राजकारणात नाहीये, परंतु नंतर 2.5 वर्ष आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण सरकारमध्ये निर्णय घेत होतो, त्यावेळेस 100% आपण म्हणू की पूर्व दिशा होत नाही, एका पक्षाचं सरकार आल्यानंतर होऊ शकतं, परंतु अशा वेळेस महायुतीचं किंवा महाआघाडीचं सरकार आलं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान त्या ठिकाणी समान कार्यक्रम हे करावे लागतात, आणि त्याच्यातून ज्याच्यातनं आपल्या मित्रपक्षात आणि आपल्यात फार मतभेद आहेत ते प्रश्न आपण बाजूला ठेवतो, आणि बाकीच्यांना ज्याच्यातनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम दिला पाहिजे त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, आणि तेच काम मागं 2.5 वर्ष आम्ही केलं. तेव्हाही केंद्रालाही वाटलं नव्हतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार करतील, पण झालं, शेवटी केलं गेलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आज आपण भाजप आणि एकनाथराव शिंदे आणि अशा तिघांचं सरकार केलेलं, शेवटी काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, पण विचारधारा सोडली का? शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातलं जे काही त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो आहे. त्याचा उल्लेख मी केलाय, भुजबळांनी केला, तटकऱ्यांनी केला, अनेकांनी केला, मी सगळ्यांची नावं इथं घेत बसत नाही, पण मला आपल्याला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आणि मी आज काही काही बोलत असताना, आपला मूळच पक्ष आहे, 10 जून 1999 ज्यावेळेस पवार साहेबांनी, संभाजींनी, तारिक अनवरांनी ह्या पक्षाची स्थापना केली, आणि त्यावेळेस त्याचा मूळ ह्या पक्षाचं मोठा पाठिंबा हा महाराष्ट्रात नव्हता. त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते एकनाथ मधुकरराव पिचड आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे छगन भुजबळ यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला. पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे प्रमुख म्हणून तिथं काम करत होते, आम्ही डोळ्यांनी बघत होतो. इथं समीर आहे का? समीर त्या ठिकाणी स्टेज करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं ते तिथं शिवाजी पार्कला चाललेलं होतं. पाऊस पडेल का नाही, सभा होईल का नाही, लोक येतील का नाही, अशी सगळी चर्चा चाललेली होती. परंतु सगळ्यांनी जिद्दीनं
रान उठवलं. त्यावेळेस तर भुजबळ साहेबांनी किणी प्रकरण म्हणू नका काय काय त्यांनी त्या त्यावेळेस बाळासाहेबांना कुणी असं म्हटलं नव्हतं अशा प्रकारच्या काही काही गोष्टी बोलले. मी ते बोलून कारण नसताना त्या गोष्टीला उजाळा देऊ इच्छित नाही, परंतु तो काळ त्याच्यामध्ये आम्ही नवीन होतो. मी, दिलीप वसे पाटील, जयंत पाटील, आर आर पाटील, सुनील तटकरे सगळेजण आम्ही नवीन. नवीन म्हणजे पहिलीच्या आमच्या काही थोड्या टर्म झालेल्या होत्या, आम्हाला ज्युनियर समजलं जात होतं. आम्ही पण थोडंसं बाजूला असायचो आणि तेव्हापासून पक्षाचे काम अनेकांनी केलं ज्याचा उल्लेख काल करण्यात आला. त्याच्यामध्ये भुजबळसाहेब पहिले प्रांताध्यक्ष असू द्या, नंतर बबनराव पाचपुते असतील, आर आर पाटील असतील, अरुणभाई गुजराते असतील, त्याच्यामध्ये मधुकरराव पिचर असतील, भास्करराव जाधव असतील किंवा सुनील तटकरे असतील, आणि नंतर हे जयंत पाटील साहेब. बर, षणमुखानंद हॉलच्या मीटिंगमध्ये मी स्वतः बोललो ना किंवा मला, मी जरी प्रांताध्यक्ष किंवा संघटनेचा पदाधिकारी त्या काळामध्ये झालो नसलो तरी तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे की संघटनेचं काम कोण करत होत. अनेक ठिकाणी संघटनेच्या जागा म्हणजे जिल्ह्याचे कार्यालय, जिल्ह्याचे इमारती, ह्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी नाशिकचं केलं, बबनराव पाचपुत्यांनी नगरचं केलं, परंतु बाकीच्या अनेक इमारती उभ्या करण्याचं काम हे मी आणि माझ्या इतर पण सहकाऱ्यांनी केलं, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी संघटना मजबूत झाली पाहिजे. आम्ही पण वेळ द्यायचो, तिथेही जनता दरबार करायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो. मी त्या दिवशी तेव्हा सांगितलेलं होतं की मी आता विरोधी पक्ष नेते पण सोडतो, द्या माझ्यावर जबाबदारी, अशा पद्धतीची भूमिका आपण त्या बाबतीमध्ये मांडली. त्याच्यामध्ये कुठं गैर केलेलं नाही, इथं प्रकाश सोळंकी समोर बसलेले. मी जे बोलतो ना ह्याच्यातले एक अक्षर मी चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. काय कारण आहे, आपला परिवार आहे, आपलं एक कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सरकार केलं, त्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला, आता ते पुन्हा पुन्हा काढत बसत नाही कारण आपल्याला इतर बरेच प्रश्न आहेत. आता झालं गेलं गंगेला मिळालं, त्याच्यामध्ये प्रकाश सोळंकी साहेब नाराज झाले, त्यांना सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यायचं होतं आणि अशोक डक, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे, अशा आमच्या मीटिंग तिथं होत होत्या. प्रकाशराव राजीनामा देण्याच्या त्यावेळेसची बातमी काढून बघा, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला होता, बातम्यात होतं. आम्ही म्हणलो आत्ताच सरकार आलंय, एवढी टोकाची भूमिका प्रकाशराव घेऊ नका. त्यांचं म्हणणं होतं की मी काय पक्षाच्या करता कमी केलं, मागच्याही टर्ममध्ये तुम्ही मला मधीच शेवट सहा महिने का वर्षभर दीड वर्ष असं आधीच काढून टाकलं, काय कारण काय, पक्षांनी ही भूमिका माझ्याबद्दल काय घेतली हे मला कळलं पाहिजे. आणि आता पक्षाला सत्तेवर आलेलं आहे, मंत्रिपद मिळतात, मला आता मिळायला पाहिजे. रास्ता मागणी त्यांची होती. शेवटी मी ते आणि जयंत पाटलांनी तिथल्या एका चेंबरमध्ये नेलं आणि खूप त्यांना समजून सांगितलं, असं करू नका, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या सुरुवातीला मिठाचा खडा लागणं बरोबर नाही, वगैरे 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 वगैरे. नंतर मग मी आणि जयंत पाटलांनी त्यांना शब्द दिला कार्याध्यक्षपदाचा तिथं राष्ट्रवादी भवनमध्ये. आणि जयंत पाटलांनी काय सांगितलं आपल्याला की एक वर्ष मी अध्यक्ष राहतो, एक वर्षाने तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा, बरोबर ना, आणि संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. ते प्रकाशरावांनी ऐकलं, तर ठीक आहे, तसं म्हणत असाल तर कुठली का होईना, मला जबाबदारी द्या, मला काम करायचं. आणि हे मी सांगतोय 2019 का हो, 19. त्याच्यानंतर एक वर्ष झालं, मी म्हटलं जयंतराव आपण शब्द दिला राव त्यांना, नाही दिलाय परंतु वरिष्ठ म्हणतायत थांब दुसरं दुसरं. आणि म्हटलं वरिष्ठांना सांगा ना नको, मला बाद झालं, मला मंत्रिपद आहे त्यालाच मला वेळ देता येत नाही, कारण जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खातं काय साधं सुधं खातं नाही, परंतु ते असंच पुढं ढकलत ढकलत अजून चाललेलंच आहे. म्हणजे हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही शब्द दिला ना
एखादा महिना पुढं मागे ठीक आहे ना, शब्द देताना दादा विचार करून शब्द द्या ना, पण ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कुठंतरी नाराज करायचं हे मला अजिबात आवडत नाही। आणि त्या गोष्टी देखील तेव्हा झाल्या, परंतु नंतर संघटनेच्या करता पक्षाच्या करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, आत्तापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो, पण ह्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या साठत जातात आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी पुढं मग त्या निमित्तानं येत असतात।